बाहेर केलं या स्पर्धेतून. स्ट्राईकला साहिल तर नॉन स्ट्राईकला विनीत. प्रीतमम इलेव्हन या संघाची सलामीची जोडी. वैयक्तिक कोठ्यातील पहिला आणि संघातर्फे पहिले षटक घेऊन ते सौरभ एक तरुण वयात टेनिस क्रिकेटच्या पटलावर नावाजलेला गोलंदाज आहे. कालच्या दिवसामध्ये अतिशय सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला त्याच्या गोलंदाजीतून पाहायला मिळालं होतं. देवांश इलेव्हन अर्थातच आमच्या पाणबुडी कला मंचाचे मार्गदर्शक आणि आदर्शमय असं व्यक्तिमत्व त्यांच इशारा करतायत. सामन्याला सुरुवात होते. एक महत्वाचा सामना आपण पाहतोय. थोडीशी रंगतदार मजा या ठिकाणी पंचांना देखील पाहिजे. मी पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करेन. थेट वळतो या स्पर्धेकडे. वैयक्तिक कोट्यातील पहिलं कृपया आपण सामन्याला वेळ नाही करायचं गोलंदाज, नाहीतर पेनल्टी लागेल. यासाठी हा महत्वाचा सामना आहे. सायंकाळ झाले, आपण सगळ्यांनी या स्पर्धेला सहकार्य करायचं आहे. कृपया बाउंड्री लाईनच्या बाहेर आपण सगळ्यांनी उभं राहायचं आहे. मैदानात कोणी नसेल आपण याची दक्षता घ्यायची आहे. पाणबुडी कला मंचाच्या सर्व शिलेदारांना विनंती, आपण बाउंड्री पंचगिरी कामगिरी बजवायची आहे. प्रदीप कातकर आपण लेगवानच्या दिशेला राहायचं आहे, खास करून त्या दिशेला सर्वाधिक चेंडू जाणार आहेत. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघातर्फे पहिले षटक घेऊन येतोय सौरभ. स्ट्राईकला साहिल तर नॉन स्ट्राईकला विनीत. काय सामना असेल पाहूया. पहिला सामना चांगला प्रहार केला परंतु पहिल्या चेंडूवरती झटका. निश्चितपणे एक मोठा झटका या ठिकाणी प्रीतम इलेव्हन या संघाला. साहिल एक विस्फोटक फलंदाजी करणारा फलंदाज या ठिकाणी मात्र बाद होतोय. श्रीनाथ केंबळे विरुद्ध संजय आगिवले अशी ही लढत आहे. बघा आमच्या पाणबुडी कला मंचामध्येच ही लढत लागले. टीम मीटिंग नाही पाहिजे. टीम मीटिंग लागेल तर निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी दंड पुकारावा लागेल. दोन रनची पेनल्टी लागणार आहे. आपण पाहतोय हा एक महत्वाचा सामना आहे. सेमीफायनलचा सामना पाहतोय खुल्या गटातील आणि या सामन्यामध्ये जिंकणारा संघ फायनलमध्ये प्रवेश करेल. दत्तूदादा आपल्याला फास्ट मध्ये खेळायचं आहे. आपलं निश्चितपणे कौतुक आहे, चांगली कामगिरी करताय, चांगलं कम बॅक केलंय देवांश इलेव्हन या संघानं. निश्चितपणे संघ मालक संजय दादा आगिवले असतील तर तिकडे श्रीनाथ केंबळे. श्रीनाथ केंबळे देखील चांगल्या पद्धतीनं कालच्या दिवसापासून त्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य आहे, कारण त्याला माहिती आहे माझा संघ या ठिकाणी सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. या ठिकाणी जरी पराभूत झाला तरी मला बक्षीस लागू आहे. त्यांचा गाव देखील केरेगाव देखील त्यांच्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहे, त्याच्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती निश्चितपणे हास्य आहे. त्यांना सपोर्ट करण्यासाठी आज या ठिकाणी सारेजण उपस्थित आहेत, परंतु प्रतिस्पर्धी देखील आमच्या संजय दादा आगवे यांचा संघ आहे. कुठलूक आणि केरे अशी लढत म्हणावी लागेल. एका बाजूनं पंचांचा इशारा, पंच दोरी हात आपले स्थिरावत आहेत. व्हाईटचा इशारा, एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यात जमा होते, धाव संख्या होते एक. या ठिकाणी संघाचं खातं ओपन होत आहे. आपण सामना पाहतोय, एक महत्वाचा सामना. सायंकाळचं सत्र सूर्यास्ताकडे जाताना आणि हा पुन्हा एकदा चांगला प्रहार अगदी समालोचनच्या दिशेला येताना चेंडू, परंतु चेंडूला अडकवलंय. एक धाव निश्चितपणे या ठिकाणी पूर्ण होते. धावसंख्या दोन. चांगला सामना आपण पाहतोय मित्रांनो. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया. एक महत्वाचा सामना आहे खुल्या गटातील. कालच्या दिवसात आपण पाहिले तर टेनिस क्रिकेट जगातील चांगले खेळाडू या ठिकाणी या स्पर्धेमध्ये खेळताना दिसले. चेंडू उंच आहे परंतु तितकाच सुंदर असा झेल मात्र या ठिकाणी टिपलाय देवांश इलेव्हन या संघाच्या कर्णधारांनी. वैयक्तिक कोट्यातील पहिले षटक या ठिकाणी प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय धावसंख्या झाले दोन. थोडस फास्ट मध्ये घ्यायचंय. प्रीतम इलेव्हन नवीन फलंदाज मैदानात सजवते. सूरज देखील विस्फोटक फलंदाजी करण्यात माहिर आहे. पाहूया सेमीफायनलचा सामना आहे, कशा प्रकारचा हा सामना ठरतोय.
त्यांच्या प्रतिस्पर्धी असताना टी डब्ल्यू जी संघातील काही खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभाग आहेत. चांगला फटका आहे ऑफसाईडच्या दिशेने तटवला चेंडू, एक धाव निश्चितपणे पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धावचित करण्याची संधी परंतु यशस्वीरित्या दोन धाव मात्र या ठिकाणी पूर्ण होत आहेत. सेमी फायनलचा सामना पाहतो आपण. प्रीतम इलेव्हन श्रीनाथ केंबळे विरुद्ध देवाश इलेव्हन संजय आगिवले अशी ही लढत या मैदानात आपण पाहतोय. धाव संख्या पोहोचले चार वरती. चांगला षटक या ठिकाणी सौरभ याचं. कालच्या दिवसात देखील चांगली कामगिरी आपल्याला सौरभच्या गोलंदाजीतून पाहायला मिळाली होती. सौरभ हा देखील आता फार मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतोय आणि हा पंच पुन्हा एकदा आपले दोन हात तस्तीर करत वाईटचा इशारा निश्चितपणे एक धाव अतिरिक्त संघाच्या खात्यामध्ये जमा होते. सौरभ चांगली गोलंदाजी करतोय परंतु दोन चेंडू मात्र थोडेसे अतिरिक्त वाईटच्या स्वरूपात गेलेत. परंतु केवळ टीम मीटिंग नको आहे, कृपया फास्ट वेळ नको आहे, आपल्याला फास्ट मध्ये खेळायचं आहे. दोन षटक आपल्याला 10 मिनिटाच्या अवधी मध्ये संपवायचे. चेंडू जातोय चौकाराच्या दिशेला आणि निश्चितपणे हा चौकार या ठिकाणी पंच जाहीर करतायत. सौरभच्या गोलंदाजीत एक मोठा हा फटका या ठिकाणी मिळतोय. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 9. थोडस स्पीड मध्ये घ्यायचं आहे आपल्याला. मेगा फायनल सायंकाळ होण्याच्या अगोदर संपवायचे आहे, त्यानंतर आपलं सेलिब्रेशन देखील असणार आहे. काय चेंडू होता, काय त्याच्यामध्ये गती होती, एवढा फास्ट चेंडू पाहिजे. जवळजवळ 100 स्पीडनं हा चेंडू गेलाय. सीमारेषेबाहेर चौकार बघा चेंडू फटक्याचा. आणि त्यानंतर सूरज हा गोलंदाज सौरभला विचारण्यासाठी आलाय, त्याची विचारपूस करण्यासाठी आलाय की दादा तुला चेंडू लागलाय का. म्हणजे बघा ना, क्रिकेटमध्ये खेळत असताना एखाद्या संघाला जर चेंडू लागतो त्याची काळजी घेणं, हे भाव, हे प्रेम निश्चितपणे आपल्याला अशा टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळतं. निश्चितपणे सौरभ दादा मी तुमचं कौतुक करेन. टीम मीटिंग होते, देवांश इलेव्हनला पेनल्टी लागण्याची संधी आहे. टीम मीटिंग नाही पाहिजे प्रदीप कातकर, टीम मीटिंग नाही पाहिजे. हा सामना महत्वाचा आहे आणि या ठिकाणी वेळेला फार महत्व आहे. आपण पाहतो पहिलं वैयक्तिक कोट्यातील षटक या ठिकाणी हाताळलं ते सौरभ यानं. षटकामध्ये धावा खर्च केल्या 13 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. त्यानंतर देवांश इलेव्हन हा संघ देखील त्याच पद्धतीचा ताकदवान संघ आहे. दत्तू सावंत दादा ज्यानं कालच्या दिवसापासून एक चांगली सुरुवात त्याच्या माध्यमातून पाहिली होती. जवळजवळ या स्पर्धेमध्ये 3 सामनावीराचे किताब ज्यांनी पटकावलेत. पाहूया काय आता ह्या महत्वाच्या सामन्यात कशा प्रकारची कामगिरी करेल. ओमकार पाटील घेऊन येतोय वैयक्तिक कोठ्यातील पहिला आणि संघातर्फे दुसरा षटक. उत्कृष्ट असेल, चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी टेबल मध्ये परतावं लागते. ते राजा मात्र या ठिकाणी बाद होतोय. चांगलं कमबॅक करतोय, चांगलं पदार्पण करतोय तो देवांश इलेव्हन हा संघ. देवांश इलेव्हन या संघाचे सपोर्टर प्रदीप कातकर देखील चांगल्या पद्धतीने खुश आहे, त्यांना कल्पना आहे. दत्तू सावंत ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी माझं सहकार्य त्यांच्या पाठीशी असणार आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहिले त्यांच्या माध्यमातून 3 संघ या ठिकाणी आले होते, उमलीच असेल, सूर्यवाडी असेल, परंतु 2 संघ पराभूत झालेत. देवांश इलेव्हन संघ मात्र सेमी फायनलमध्ये प्रवेश करे. आपण पाहतो एक महत्वाचा सामना वैयक्तिक कोट्यातील पहिल्या आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज ओमकार पाटील. कालच्या दिवसामध्ये त्याची फलंदाजी आपण पाहिली. ओमकार पाटील देखील एक चांगला फलंदाज आहे आणि आपण पाहतो जो क्षेत्ररक्षण करणारा संघ देवांश इलेव्हन या संघामध्ये खास करून आपल्या गुहागरने आमच्या चिपळूण तालुक्यातील खेळाडू जे टी डब्ल्यू जी सारख्या संघामध्ये खेळत असतात आणि ग्रामीण पातळीवरती ह्यांची खेळपट्टी चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. आज हे खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले, खास करून गावावरून. आज आपण पाहतोय हा महत्वाचा सामना. थोडस टाइमपास होतोय, देवांश इलेव्हन थोडस फास्ट मध्ये घ्या. ओमकार दादा फास्ट मध्ये, नवीन फलंदाज विजेंद्र. पहिलं षटक आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीनं होतं, परंतु पुन्हा एकदा प्रहार केलाय लघोच्या दिशेला, चेंडूला पाठवलाय सीमारेषेबाहेर षटकार. पंच या ठिकाणी
षटकार जाहीर करतात. एक महत्वाचा आणि महत्वपूर्ण धावसंख्या वाढवणारा हा षटकार या ठिकाणी प्राप्त होतोय. षटकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 19. प्रीतम 11. बाबू थोडासा काहीसा निराशाजनक असेल, कारण त्याला देखील माहिती आहे मला देखील या पाणबुडी चषकाचा मानकरी व्हायचं आहे. तर एका बाजूला संजय आगुले दादा आहेत, दोन्ही आमच्या पाणबुडी कलाबांचे शिलेदार, परंतु एका बाजूनं दीपक काळकर यांचा संघ देखील फायनलमध्ये प्रवेश केला. आता फायनलमध्ये प्रवेश करताना नेमक्या कोणत्या बाजूला हा आजचा दिवस सुवर्ण क्षण असेल, हा मात्र या ठिकाणी आपल्याला क्षण पाहायला मिळणार आहे. त्यासाठी अनेक क्रीडारसिक देखील या सामन्याचा आनंद लुटत आहेत. आपण पाहतो एक महत्वाचा सामना प्रीतम 11 विरुद्ध देवांश 11. ओमकार पाटील पुढचा चेंडू घेऊन येतोय, गोलंदाजी बारकमती सज्ज, स्ट्राईकला विजेंद्र, मात्र षटकार आपण पाहिला होता. पुन्हा एकदा प्रहार निश्चितपणे लेगॉनच्या दिशेला, क्षेत्ररक्षक आहे झेल, मात्र निश्चितपणे टिपलाय एक मोठा झटका विजेंद्रच्या रूपात प्रीतम 11 संघाला. धावसंख्या झाली मात्र 19, मोठा झटका. दुसरा षटक, अंतिम षटक या ठिकाणी प्रगतीपथावर असताना पाणबुडी चषक 2024 एक मानाची स्पर्धा, मोठी स्पर्धा आपण या शिरगावच्या मैदानात पाहतो. थोडस फास्ट मध्ये नवीन फलंदाज, कृपया फास्ट मध्ये यायचं आपण. यानंतर लगेचच ही इनिंग संपल्यानंतर मेगा फायनलचा सामना होणार आहे. 5 मिनिटाचा केवळ अवधी असेल आणि यानंतर लगेचच मेगा फायनल तांबडवाडी तवसाळ विरुद्ध या सामन्यातील विजय होणारा संघ अशी लढत असणार आहे. सामन्याला थोडीशी सुरुवात करायची आहे. नवीन फलंदाज स्ट्राईकला सज्ज होतोय योगेश. योगेश पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय, काय झेल टिपला असेल, आकर्षक झेल, प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा झेल आपण या ठिकाणी टिपलाय. निश्चितपणे या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करणं गरजेचं आहे. निश्चितपणे हा सेल मला वाटतं या स्पर्धेतील जो उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे यासाठी देखील निवडला जाऊ शकतो. आमची आपण पाहतोय एक महत्वाचा सामना आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण देवाशी लवड या संघाच्या माध्यमातून पाहतो. धावसंख्या झाली 19, दुसरं षटक, अंतिम षटक प्रगतीपथावर असताना थोडस फास्ट मध्ये घ्या कृपया, जास्त वेळ जातोय कारण फायनलचा सामना, मेगा फायनल सामना आपल्याला थोडासा प्रकाशमय वातावरण असताना खेळवायचा, यासाठी आपलं सहकार्य मित्रांनो अपेक्षित आहे. नवीन बॅटर मैदानात सज्ज होतोय, फलंदाज आहे पंकज. पंकज एका या महत्वाच्या सामन्यात काय फलंदाजी करेल बघूया. धावसंख्या झाली 19, दुसरं षटक, अंतिम षटक प्रगतीपथावर मारण्याचा प्रहार निश्चितपणे. फलंदाज पात्र निश्चितपणे बाद, स्ट्राईकला आता गेलाय सूरज. अंतिम षटक आणि अंतिम षटकातील एक चेंडू शिल्लक पंच जाहीर करतायत. पाहूया आता ह्या अंतिम चेंडूवरती कशा प्रकारचा प्रहार असणार आहे. प्रेक्षकांना देखील आतुरता आहे, महत्वाचा सामना आहे, कारण या सामन्यात जर पराभूत झालं तर 3 किंवा 4 संघ या बक्षिसासाठी आतुरत लागून राहणार आहे. परंतु जर फायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर दोन्ही संघाला या ठिकाणी कडवा संघर्ष करणं गरजेचं आहे. आपण पाहतोय ओमकार पाटील चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळतोय, पुढचा चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पाहूया. जोरदार अपील मात्र निश्चितपणे होते आणि फलंदाज मात्र बाद. या षटकामध्ये ओमकारनं 5 विकेट या ठिकाणी ओमकारनं घेतल्यात, काय गोलंदाजी म्हणावी लागेल, आणि 6 धावा दिल्यात. महत्वाचा सामना, चला प्रीतम 11 आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं केवळ 1 मिनिटाच्या अवधीमध्ये. देवांश 11 आपण मैदानाच्या बाहेर येऊन आपले सलामीचे बॅटर मैदानात जातील. सामन्याला विलंब नको आहे, सलामीचे बॅटर मैदानात सज्ज व्हायचं आहे. प्रीतम 11 संघाला विनंती केली की आपलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवून घ्यायचं आहे. विजयासाठी 20 धावांचं उद्दिष्ट, 12 चेंडू 20 धावा पाहूया. परंतु क्रिकेट आहे, समोर देखील तितकाच ताकदवान संघ आहे प्रीतम 11.
मुंबई परिसरातील नावाजलेले सगळे दिग्गज खेळाडू धोनी संघामध्ये आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण स्तरावरचे देखील खेळाडू आपण देवांश इलेव्हन या संघाच्या माध्यमातून खेळताना पाहतोय. चला सलामीचं बॅटर जायचं बाजारात. प्रीतम इलेव्हन आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. सलामीची जोडी बाजारात सजवते दत्तू सावंत आणि ओंकार पाटील. बघा कालच्या दिवसातील आपण प्रचंड मेहनत घेतले, परंतु आजच्या दिवसाला जर तो आनंद कायम ठेवायचा असेल तर तुम्हाला ह्या सामन्यात मोठा संघर्ष करावा लागणार आहे. कारण हा सेमी फायनलचा सामना आहे, मोठा सामना आहे. कालच्या दिवसात तुम्ही प्रचंड मेहनत घेतले, थोडंसं फास्टमध्ये घ्यायचा. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघातर्फे पहिलं षटक घेऊन येतोय शेख राहील शेख. बघा वैयक्तिक कोट्यातील पहिलं पंच इशारा करतात सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक हाताळण्यासाठी राई शेख. कालच्या दिवसात काय गोलंदाजी केली होती, आताच्या देखील मागील सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती पाणबुडी बी संघासमोर. आता हा एक सेमी फायनलचा मोठा सामना. पहिला षटक पहिलाच चेंडू दत्तू सावंतने चांगला प्रहार केलाय आणि चेंडू जातोय शिबारेषे बाहेर. षटकार ओंकार पाटील याच्या फलंदाजीतून. पहिल्या चेंडूवरती चांगला प्रहार. आपण पाहतोय महत्वाचा सामना देवांश इलेव्हन विरुद्ध प्रीतम इलेव्हन. पहिल्या चेंडूवरती चांगला प्रहार झाला. सहा धावा, धावसंख्येत भर. पंचांचा इशारा वाईट. एक अतिरिक्त धाव, पंच वाईटचा इशारा करतायत. थँक्यू. धावसंख्येत भर होते, धावसंख्या होते सात. बारा चेंडूमध्ये वीस धावांची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूवरती षटकार, तदनंतर एक वाईटच्या स्वरूपात धाव, अशा सात धावा आतापर्यंत धावफलकावरती. पुन्हा एकदा चांगला प्रहार केलाय, चेंडूला पाठवलंय सीमारेषे बाहेर. षटकार जातोय, षटकार. धावसंख्या होते 13. ओंकार पाटीलचा षटकार म्हणजे संजय दादा खुश. निश्चितपणे फायनल मध्ये प्रवेश करण्याची ही संधी. पुन्हा एकदा चांगला प्रहार होतोय. ऑफसाईडच्या दिशेला तटवला चेंडू, पंच चौकार घोषित करतायत. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या भर होते, धावसंख्या होते 17. पहिलं षटक राहील शेख यांचं. आतापर्यंतच्या स्पर्धेमध्ये राहील शेख मला वाटतं आतापर्यंत हेच थोडस महागडं षटक म्हणावं लागेल, नाहीतर कालच्या दिवसापासून आताच्या मागील सामन्यात देखील राहील शेख यांनी चांगलं षटक हाताळलं होतं. परंतु हे क्रिकेट आहे मित्रांनो, अनिश्चितच खेळ आहे. कोणता संघ कधी बाजी मारेल हे सांगू शकत नाही. चांगलं पदार्पण करताना, कमबॅक करताना देवांश इलेव्हन हा संघ पावलं. चांगला प्रहार करण्याचा प्रयत्न लेगॉनच्या दिशेला. क्षेत्रक्षक चेंडू मागे धावतोय, चेंडू जातोय शिमारीच्या दिशेला. पाहूया तत्पूर्वी या चेंडूवरती एकूण धावा 2. दोन धावसंख्येनंतर धावसंख्येत भर होते, धावसंख्या होते 19. एका धावीची गरज. काय सामना केला एका बाजूने. विजयासाठी 20 धावांची आवश्यकता असताना दत्तू सावंत सांगतोय तुम्ही थोडस थांबा, मी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी संघर्ष करतोय सामन्यासाठी. राहील शेख, परंतु एक चांगला चेंडू आपण पाहिलात राहील शेख यांच्या गोलंदाजीतून. कारण राहील शेख एक नावाजलेला असे गोलंदाज आहेत टेनिस क्रिकेटमध्ये. त्यांच्या गोलंदाजीवरती एक अचूक असं नियंत्रण असतं. आपण पाहतोय रमेश भेकरी देखील खुश झालेत. काही तासापूर्वी थोडेसे आजारी होते, मात्र आता खुश झाले. त्याला माहिती आहे संजयदांचं टीम म्हणजे आपल्या वाडीचा संघ आहे, अर्थात त्याचं या ठिकाणी कोथलुकर देखील खुश होतील. पुन्हा एकदा हा 200 रुपये या ठिकाणी जाहीर होत आहेत प्रदीप कातकर यांच्याकडून. आणि या ठिकाणी देवांश इलेव्हन प्रदीप कातकर आपणास विनंती करेल की आपण 200 रुपये बक्षीस या ठिकाणी घेऊन यायचंय, जो आपण चला यानंतर मेगा फायनल करणार आहोत. या सामन्यातील सामनावीर मॅन ऑफ द मॅच जातोय किताब ओंकार पाटील.
ओंकार पाटील दादा आपण थोडस वैयक्तिक 18 धावा आणि 5 बळी 5 विकेट्स त्यांच्या नावावरती.